पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. जाताना काठमांडूला जो अपघात झाला त्याच्यासोबत फोटो घेताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ते फोटो तुम्ही शेअर करतात आणि जखमी त्या ठिकाणी लोक मेलेले आहेत त्याचं राजकारण करतात, त्यासाठी तुम्ही धडपडतात. या खड्ड्यांचा प्रश्न घेऊन परवाच्या दिवशी 6 तारखेला भुसावळच्या नगरपालिकेवरती नगरसेविका सौ पुष्पा जगन सोरोणे आणि आमच्या सर्व 10 संघटनांच्या वतीने आम्ही आमरण उपोषणासाठी हा खड्ड्यांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी बसणार आहोत. आमदार खड्डे दुरुस्ती झालेच पाहिजे, गणपती बाप्पा खड्डे दुरुस्ती आमदार झालेच पाहिजे. आमदार खड्ड्यांकडे लक्ष द्या, आमदार संजय सावकारे रस्त्याकडे लक्ष द्या. खड्ड्यांचे रस्त्यांची दुरुस्ती झालीच पाहिजे. गणरायाचे आगमन भुसावळकरांचे अपमान थांबलेच पाहिजे. गणरायाचे आणि गणेश भक्तांचे अपमान थांबलेच पाहिजे. गणपती डोक्यावर घेऊन घरी चाललेले आज या ठिकाणी मागच्या वर्षाप्रमाणे यंदाही भुसावळ शहरामध्ये सर्वत्र खड्डे पडलेले आहेत, खड्डेमय रस्ते झालेले आहेत आणि मोठमोठे गणपती लाखो रुपये खर्च करून गणेश भक्त या ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करत असतात. आणि दरवर्षी आपण पाहतोय की खड्डेमय रस्त्यामध्ये गणरायाचं आगमन होतं, त्यांचं स्वागत होतं. आणि या ठिकाणी जर या ज्या पद्धतीने मालोनमध्ये छत्रपती शिवाजींचा पुतळा कोसळला, त्या पद्धतीने जर एखादा पुतळा कोसळला, एखाद्या पुतळ्याची डागडुजी झाली, विटंबना झाली, काही टिचल्या गेलं, तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे तर तुम्ही या ठिकाणी जबाबदार कोण आहे? 15 वर्षापासून या रस्त्याचे हाल आहेत. गेल्या मागच्या वर्षी नगरसेविका सौ पुष्पा जगन सोरोणे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही रस्त्यांचं पूजन केलं, त्यावेळी खड्ड्यांमध्येच गणरायाचं आगमन झालं. यावर्षी खड्ड्यांमध्ये गणरायाचं आगमन होत आहे. आमदार साहेब संजय सावकारे, तुम्ही या खड्ड्यांकडे लक्ष देणार आहात की नाही? आमदार संजय सावकारे यांनी नैतिकदृष्ट्या या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. या खड्ड्यांचा प्रश्न घेऊन परवाच्या दिवशी 6 तारखेला भुसावळच्या नगरपालिकेवरती नगरसेविका सौ पुष्पा जगन सोरोणे आणि आमच्या सर्व 10 संघटनांच्या वतीने आम्ही आमरण उपोषणासाठी हा खड्ड्यांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी बसणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की आमदार संजय सावकारेंना या वरणगाव त्याचबरोबर या ठिकाणी तडवेल दर्यापूर या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे. त्या ठिकाणी जेव्हा देवभक्तांचं दर्शनासाठी जाताना काठमांडूला जो अपघात झाला त्याच्यासोबत फोटो घेताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ते फोटो तुम्ही शेअर करतात आणि जखमी त्या ठिकाणी लोक मेलेले आहेत त्याचं राजकारण करतात, त्यासाठी तुम्ही धडपडतात. अरे परंतु या ठिकाणी खड्ड्यांसाठी तुम्ही कधी धडपडणार आहात? खड्ड्यांचा प्रश्न तुम्ही मांडणार आहात का नाही? मेलेल्या माणसाचंही राजकारण करता, त्यांच्यासोबत फोटो टाकता, हे सगळं जे आहे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणूनही या ठिकाणी जे आहे या खड्ड्यांचा अपमान, भुसावळकरांचा अपमान, गणरायाचा अपमान या ठिकाणी थांबवा. अन्यथा जे आहे 7 तारखेला आम्ही या खड्ड्यांचं रस्त्यांचं जे आज पूजन केलं, आता आम्ही 7 तारखेला आंदोलन करणार आहोत. पण तुम्हाला वाटत नाही नगरपालिकेने सुद्धा तेवढं जबाबदार या गोष्टीला आहे? भुसावळ नगरपालिकेमध्ये जी आहे सत्ता कोणाची आहे? कोणी सत्ता आणली? आमदार संजय सावकारे यांनी सत्ता आणली. आमदार संजय सावकारे यांनी भुसावळचा नगर अध्यक्ष या ठिकाणी बनवला आणि भुसावळचा नगरपालिका ही पूर्णपणे संजय सावकारे आमदाराच्या या ठिकाणी पूर्णपणे त्याच्या अंडरमध्ये आहे. भुसावळची नगरपालिका काही पाकिस्तानवादी नाही आहे. भुसावळचा आमदार कोण आहे? आमदार संजय सावकारे आहे. आणि सगळीकडे भुसावळ शहरामध्ये रस्ते आमच्या रक्तवाहिन्या आहेत आणि या ठिकाणी लोक रस्त्याच्या या रस्त्याच्या खड्डेमय रस्त्यामुळे आजारी पडत आहेत, रस्त्यांमुळे अपघात होतील. उद्या दिवशी जर कोणी मेला तर कोण जबाबदार राहील?
subscribe now and press the bell icon. Never miss an update.